कणकवली नगरपंचायत निवडणुकीत सेना भाजपा युतीबाबत अद्याप दोन्ही पक्षातील वरिष्ठ नेत्यांमध्ये खलबते सुरू असतानाच भाजपाच्या 5 उमेदवारांनी शनिवारी नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल केले. कणकवली नगरपंचायत निवडणुकीत भाजपच्या वतीने मेघा सावंत, रुपेश नार्वेकर, शीतल मांजरेकर, किशोर सोगम, प्रिया मयेकर या 5 जणांनी नगरसेवक पदासाठी आपले नामनिर्देशन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल केले. यावेळी तालुकाध्यक्ष संदेश पटेल, उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर, माजी तालुकाध्यक्ष शिशिर परुळेकर आदी उपस्थित होते. कणकवली नगरपंचायतीमध्ये सेना भाजपाची युती होणार की नाही हा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. मात्र तत्पूर्वीच शिवसेनेनं इथं नगरसेवकपदाची उमेदवारी अर्ज दाखल करायला कालपासून सुरुवात केली होती आणि आज शनिवारी भाजपाने सुद्धा नगरसेवकपदाची उमेदवारी अर्ज जे आहे ते दाखल केले. आज जवळपर्यंत त्यांनी 6 उमेदवारी जे आहेत अर्ज दाखल केले. आपल्यासोबत नगरसेवकपदाचे अर्ज दाखल केले काही नगरसेवक उमेदवार त्यांचे, तसेच तालुकाध्यक्ष संदेशजी पटेल आहेत. संदेशजी काय सांगाल, आज आपण भाजपाचे नगरसेवक जे आहेत त्यांचे उमेदवारी अर्ज दाखल केले. आज आम्ही म्हणजे टोटल आम्ही पूर्ण 17 जागेवर उमेदवारी अर्ज दाखल करतो. त्याचेही दाखल आम्ही सोमवारी करणार आणि पूर्ण 17 ते नगराध्यक्ष म्हणजे 18 जागा लढवायची आमची तयारी केलेली आहे. त्याही पद्धतीने फॉर्म भरतो. आजच्या वेळी आमचे आता 6 फॉर्म आतापर्यंत भरून झालेले आहेत आणि 3 तयारी आहे, म्हणजे 9 फॉर्म आता होतील, बाकी उर्वरित आम्ही सोमवारी पूर्ण करून घेऊ. आम्हाला वरिष्ठ एवढेच आदेश आहेत की 17 उमेदवार तुमचे परफेक्ट फॉर्म भरून तयार ठेवा. आपल्याला पूर्णपणे शतप्रतिशत भाजपा म्हणून लढायचं आहे. हे वर्णाचे आदेश आम्हाला आहेत ऑलरेडी. त्यांचे अंतर्गत चढत असेल ते नंतर विषय. एक समविचारी पक्ष कोण तयार आला आमच्याबरोबर युती करायला तर आम्ही तयार होतो नाही कुठे म्हणतो, पण आमची तयारी सगळ्या जागेवर लढायची आहे. आपल्यासोबत विद्यमान उपनगराध्यक्ष कन्हैयाजी पारकर आहेत. कन्हैयाजी काय सांगाल, 17 जागांमध्ये भाजपा आपले उमेदवार जे आहेत ते रिंगात उतरणार आहे, कशा प्रकारे आपण तयारी केली? मला संदेश पारकर यांच्या नेतृत्वाखाली हे इलेक्शन लढवलं जाणार आहे आणि स्वतः संदेश पारकर नगराध्यक्ष म्हणून या कणकवली नगरपंचायतीमध्ये उभे राहणार आहे. संदेश पारकर यांचा मागील नगराध्यक्षांच्या काळामध्ये या कणकवली शहराला विकासाची झळाळी मिळालेली होती आणि अशा वेळी लोकांची आशा आहे की पुन्हा एकदा संदेश पारकर यांना या नगराध्यक्षपदी विराजमान करावं असं लोकांचं म्हणणं आहे आणि त्याबरोबर त्यांना सहकार्य म्हणून असणाऱ्या सगळ्या नगरसेवकांना लोक निवडून देतील आणि संदेश पात्रांचे हात बळकट करून संदेश पात्र नगराध्यक्ष बनवतील अशी आम्हाला आशा. एकंदरीतच भाजपानं इथं 17 जागांमध्ये आपले नगरसेवक जे असतील ते रंगणात उतरण्याचा इथं निर्णय घेतलेला आहे. कोण बाजी मारणार आणि कोण याच्यानंतर माघार घेणार हे खरं म्हणजे 26 मार्चला ठरणार आहे. अखेरचा दिवस असणार आहे उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा, त्याचवेळी खरं चित्र स्पष्ट होणार आहे. आणि 7 एप्रिलला कणकवलीच्या नगरपंचायतीवरती विजयाची गुढी कोण उभारेल हे चित्र स्पष्ट होणार आहे. कॅमेरामॅन गणेश गावकरसह राजन चव्हाण, सिंधुदुर्ग लाईव्ह, कणकवली.